देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल रामकृष्ण हरी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या इन मेट्रो न्यूज आणि भक्ती चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा भाग सुरू आहे आणि दर्शक हो तुम्ही अतिशय प्रेमानं आणि लाघवी प्राणानं जो प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. गेल्या अनेक भागामध्ये अनेक विवेचनं आपण ऐकली या ठिकाणी. हरिभक्त परायण महाराज जे होते त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. आज देखील माझ्यासोबत हरिभक्त परायण ज्योतिराम चांगभले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण वेळात वेळ काढून आलात आणि एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल मी तुम्हाला सांगितल्याबद्दल तुम्ही लगेच हा म्हणालात त्याबद्दल देखील आपले आभार. तर महाराज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. सर्वप्रथम दर्शकांना हे ऐकायला आवडेल की वारीची परंपरा कशी सुरू झाली किंवा वारीची परंपरा कशी निर्माण झाली, काय सांगाल महाराज? सुरुवातीला इन भक्ती चॅनल यांनी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही प्रेक्षकांना दाखवत आहात आणि पूर्ण वारीचं जे चित्रीकरण तुम्ही दाखवतात त्याबद्दल आम्ही सर्व वारकरी मंडळीकडून आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आणि खरोखर तुमचं कार्य फार मोठं आहे सर. आणि वास्तविक पाहता वारीची परंपरा ही फार जुनी परंपरा आहे. अनादि कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. कारण की भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी की लोपले ज्ञान जेगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने की जे ज्ञान लोपलं होतं ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान उघडलं. ज्ञान म्हणजे लोपले ज्ञान जेगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले असे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून आधीपासून वारीची परंपरा आहे. परंतु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ही वारी सुरू केली की माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुढा नेहमी गुढी. भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारी सुरू केली. त्यामध्ये अनेक संत मंडळींना माऊलींनी घेतलं आणि ही परंपरा सुरू केलेली. अच्छा महाराज, ही जी वारी तुम्ही म्हणताय त्याबद्दल मी काय केलेलं आहे की आपला एक चमू त्या ठिकाणी पालखी प्रस्थान कसं होतं हे पाहण्यासाठी दस्तुरखुद्द ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये उपस्थित होता. त्याच्या अगोदर आम्ही मागच्या भागामध्ये जगद्गुरु तुकोब्बा रायांच्या पालखी प्रस्थानाचं सगळी दृश्य दाखवली होती. आज आपण आळंदीविषयी थोडंसं बोलूयात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांविषयी माऊलीविषयी काय बोलावं तेवढं कमी आहे. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला प्रांजल सोमवंशी म्हणजे तिथं अर्थात तुम्हाला माहीत आहे की कीर्तनकारांच्या शाळा असतात जसं इतर संस्था असतात आणि कीर्तनकार त्या ठिकाणी तयार होतात. तिथे गेल्यानंतर मला त्या ठिकाणी एक युवती भेटली जिचं नाव आहे प्रांजल सोमवंशी, जी बाल कीर्तनकार होती आता युवा कीर्तनकार आहे. तर तिच्याशी आम्ही बातचीत केली महाराज अगदी इंद्राणीच्या काठावर. तर ती काय म्हणते ते आपण आधी ऐकूयात आणि परत चर्चेला आपण येऊयात. सध्या आळंदीमध्ये हा जो उत्सव चालू आहे तो पालखी प्रस्थानाचा उत्सव आहे आणि लाखो भाविक लाखो वारकरी या ठिकाणी आळंदीमध्ये आलेले आहेत आणि हजाराहून जास्त दिंड्या या ठिकाणी आपण पाहतोय की पालखी प्रस्थानानंतर पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर आळंदीमध्ये आल्यानंतर मला एक युवा कीर्तनकार प्रांजलताई या ठिकाणी मला भेटल्या. ती अतिशय सुंदररित्या कीर्तन करते निरूपणही करते. त्याचबरोबर ती जी बाल अशी जी कीर्तनकार होती आता ती युवा कीर्तनकार झालेली आहे. तिचं अभिनंदन करू सर्वप्रथम. त्याचबरोबर तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत. प्रांजल दीदी काय सांगशील सध्या? म्हणजे सांगायचं झालं तर आता वारीचाच सगळीकडे उत्सव चाललेला आहे. सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे. त्याचप्रमाणे म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की बाबा मला माझ्या देवाला भेटायचं आहे. माझ्या वडिलांना म्हणजे वारकऱ्यांसाठी पांडुरंग हेच त्यांचे आई असतात आणि हेच त्यांचे वडील. वारकऱ्याच्या मनामध्ये तोच आनंद आहे, तोच उत्साह. प्रत्येकाला असं वाटतं की चला 2 वर्ष झालं कोरोनामुळे सगळ्यांच्या वारीमध्ये खंड पडला
काही मोजके वारकरी होते त्यांना वारी झाली, पण म्हणजे बरेच असे नित्यनेमाचे जे वारकरी होते जे 30 वर्षापासून किंवा 10-20 वर्षापासून वारी करत होते, पण त्यांच्या वारीमध्ये खंड पडला कारण परिस्थितीच तशी होती। आणि पण देवाने ती संधी आता पुन्हा आपल्या पदरात टाकलेली आहे आणि पुन्हा देवाने देवाची अशी इच्छा झालेली आहे। जितकी आतुरता वारकऱ्याला देवाला भेटण्यासाठी असते ना, तितकीच आतुरता देवालाही एका वारकऱ्याला भेटण्यासाठी असते। म्हणून सांगायचं झालं तर चला पंढरीसे जाऊ, रखमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान। म्हणजे वारकऱ्याच्या जीवनातलं समाधान आणि आनंद उत्साह सांगायचं झालं तर फक्त त्याचा देव आणि फक्त त्याची वारी। साधारणतः आळंदीमध्ये तू राहतेस, आळंदीमध्ये आपण बघतोय की वारकऱ्यांचा जनसमुदायाने सागर लोटलेला आहे, तर तुझ्या मनात काय भाव निर्माण होतात या सगळ्या गोष्टी? खरं सांगायचं झालं तर 2 वर्षापूर्वी वारी झाली नाही, त्याच्यामुळे दरवर्षी तर गर्दी असतेच, पण ह्यावर्षी जो वारकऱ्यांचा उत्साह आहे तो पूर्वीपेक्षा थोडा जास्त आहे। कारण काही गोष्टीमध्ये जर खंड पडला तर पुन्हा जर ती गोष्ट करायची म्हटली तर जो उत्साह असतो तो काहीतरी वेगळाच असतो। तसाच उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, कारण तुकोबारांनी सांगितलेलंच आहे की चला पंढरीला जाऊ, कारण जो आनंद पंढरीला गेल्यानंतर होतो तो आनंद इतर कुठेच होत नाही। कारण पाहायचं झालं तर जे सुख आणि समाधान आपल्याला देवाला भेटल्यानंतर होतं, वारकऱ्यांसाठी म्हणजे तसाच आनंद सगळ्यांना होतो आहे। कारण की वारी ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा तरी व्हायलाच पाहिजे। आणि खरं सांगायचं झालं तर बाकीच्या ठिकाणी म्हणजे अशी बंधनं असतात की ते यांनी चवत कुणी येऊ नये अशी बंधनं असतात, पण वारकरी संप्रदाय हा एकच संप्रदाय असा आहे की यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर। म्हणजे बाकीच्या ठिकाणी तरी विचारलं जातं की तुमची जात कोणती, तुमचा पंथ कोणता, पण इथे तसे कुठल्याही प्रकारचा प्रश्न कोणत्याच वारकऱ्याला विचारला जात नाही। इथे कित्येक गावचे लोक असतात, बरे महाराष्ट्रातून हजारो लोक येतात, हजारो असंख्य वारकरी वगैरे बरेच जण या ठिकाणी येतात, पण प्रत्येकाच्या मनामध्ये कुठलाही दुजा भाव नसतो। प्रत्येकासाठी वारकरी हाच त्याचा सोयरा असतो आणि पांडुरंग हाच त्याचा सोयरा असतो। प्रांजल दीदी, तू आता युवा कीर्तनकार आहेस, बाल कीर्तनकार पण होतीस तू, तर हे कीर्तनाकडे जावं आणि कीर्तन करावं असं का वाटलं तुला आणि आत्ताची काय परिस्थिती आहे तुझी? खरं सांगायचं झालं तर म्हणजे मी ज्यावेळेस आळंदीला आले तेव्हा तर मी खूप छोटी होते, मला म्हणजे संप्रदाय ह्याच्याबद्दल पण जास्त काही माहीत नव्हतं। फक्त मनामध्ये थोडीशी आवड होती, थोडंसं पाहिलं होतं कुठंतरी की नाही बाबा आपण पण हे करायला पाहिजे, मनामध्ये आवड निर्माण झाली। आणि तिसरीला मी आळंदीला आले तेव्हा मी संस्थेमध्ये होते, म्हणजे इथे लहान मुलांसाठी संस्था वगैरे असतात, ज्याप्रमाणे कॉलेजच्या किंवा शाळेच्या शिक्षणाकरता हॉस्टेल वगैरे असतात तसंच इथं वारकरी संप्रदायाच्या संस्था असतात, ते मुलांना शिक्षण देतात। तसं मीही एका संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मी ही तिसरीपासून आळंदीतच आहे, म्हणजे जवळजवळ ह्या गोष्टीला 10 वर्ष झाली। तर कारण की आनंद इतका होतो, कारण माऊलीच्या दारामध्ये एवढ्या वर्षापासून राहणं याच्या इतकं पुण्य आणि भाग्य दुसरं कुठलंच नाही। खरं आहे, खरं आहे, पण इथं जे शिक्षण दिलं जातं कीर्तनाचं ते कशा पद्धतीचं असतं आणि किती विद्यार्थी असतात आणि महिला असतात किंवा नुसतंच बालक असतात? तसं पाहायला गेलं तर आळंदीमध्ये मी आले तेव्हा खूप कमी संस्था होत्या, मुलींची तर एकच होती, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे। आता भरपूर संस्था वगैरे आहेत, त्याचप्रमाणे म्हणजे मुलांना त्यांच्या परिणाम कसं सोपं दिलं जाईल ह्याप्रमाणे सगळे संस्था चालक प्रयत्न करत असतात। परीक्षा वगैरे असतात किंवा कसं, जसं शाळेत असतात म्हणजे 10वीनंतर जोग महाराजांची संस्था म्हणून आहे तिथं परीक्षा वगैरे असतात, पण 10वीपर्यंत परीक्षा वगैरे नसतात, पण एक आवड म्हणून परमार्थ काय असतो याची तरी माहिती नक्कीच आळंदीमध्ये आल्यानंतर होती। जेव्हा तू हे कीर्तनासाठी या ठिकाणी प्रवेश घेतलास तर विचारात काय बदल झाला का? हो, भरपूर। म्हणजे आळंदी हे क्षेत्रच असं आहे ना की इथे आल्यानंतर कोणताही कसाही विचाराचा माणूस असू दे पण त्याच्या विचारामध्ये परिवर्तन नक्की होतं, कारण तितकी ताकद या भूमीमध्ये आहे। आणि माऊलींचं क्षेत्र आहे, जन्मक्षेत्र आहे, त्यांचं राहिलेलं ते या ठिकाणी राहिलेलं आहे। आणि सांगायचं झालं तर पूर्वी ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस त्यांना खूप त्रास दिला, खूप त्यांचा छळ करण्यात आला। ज्या इंद्रायणीत लोक आंघळ करून त्यांना भेटायला जातात त्या इंद्रायणीमध्ये त्यांना पाय धुवायची सुद्धा परवानगी नव्हती माऊलींना, पर जेवायला
अन्न सुद्धा मिळत नव्हतं, भिक्षा सुद्धा लोक असे लांबून द्यायचे का तर संन्यासाची मुलं म्हणून, पण त्याच माऊलींचा उत्साह करता त्यांचा आज पालखी प्रस्थान आहे आणि ते आज पंढरपूरला जाणार आहे। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून म्हणजे अनेक वारकरी अनेक संत महंत पंढरीला जातात आषाढीसाठी, ते फक्त माऊली एकटेच जात नाही अनेक वारकरी जातात, असंख्य संत महंत। आता कालच आपण पाहिलं तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे, त्याचप्रमाणे काही प्रस्थान झालेले आहेत, काही चालू आहेत, आज माऊलींचं प्रस्थान आहे, काही संतांचे त्यांच्या त्यांच्या गावचे प्रस्थानं होतील। पण सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून अनेक वारकरी त्यांच्या त्यांच्या गावातून फक्त देवाला भेटण्याकरता जात आहे। साधारणतः मी असं ऐकलंय की तुझी अशी चर्चा करताना तू ही यावेळेस पंढरपूरला जाणार आहे असं कळलं आहे मला, तर तुझी इच्छा आहे जायची का ती पूर्ण होणार आणि पांडुरंगाच्या दर्शनी तू नीट होणार आणि तुला पांडुरंग आशीर्वाद देव, पण ही सगळी जी तुम्ही जाता आता यारी यात्रा करायला तर त्यामधला अनुभव काय सांगशील? खरं सांगायचं झालं तर म्हणजे मी तशी वारी अनुभवलेली पूर्ण वारी मी अनुभवलेली नाही, ही माझी पहिलीच वेळ आहे, पण आनंद काय असतो याची थोडीशी चाहूल मला आहे, कारण की ते भजन तो आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणजे माणसाला पैसे दिल्यानंतर सुद्धा जो आनंद मिळणार नाही तो आनंद लोकांना वारीमध्ये मिळतो, कारण संपत्ती सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी। प्रत्येकाच्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ही एकच भावना आहे आणि एकच इच्छा आहे आणि प्रत्येकाला एकच छंद लागलेला आहे की आता मला पंढरीला जायचं आहे। जे माझे 2 वर्ष खंड पडला तो खंड आता यावर्षी भरून निघणार आहे आणि 2 वर्षानंतर एक वारकरी त्याच्या देवाला भेटण्याकरता त्याच्या मायबापाला भेटण्याकरता पंढरीला जाणार आहे, कारण तुकोबारायांनी म्हटलेलंच आहे की आमची मिरासी पंढरी आमचे घर भीमातीरी, पांडुरंग आमचा पिता रखुमाबाई आमची माता, चंद्रभागा आमच्या बहिणी। तुकोबारांनी सुद्धा म्हटलेलंच आहे की माझंही आई वडील जे काही आहे जे दैवत आहे ते माझा पांडुरंग परमात्मा आहे, तीच इच्छा आणि तीच आशा प्रत्येक वारकऱ्याची असते आणि वारकऱ्याला सुद्धा पांडुरंग हेच त्याच्या आई वडील असतात। आणि जसा आनंद एखादं मूल जर एका आईपासून दूर गेलं तर तिला जसं कळवळा वाटतं, तिला जशी आतुरता वाटते आपल्या मुलाला भेटायची, तशीच आतुरता ज्याप्रमाणे एका वारकऱ्याला त्याच्या मायबापाला भेटण्याची झालेली आहे ना, तशीच आतुरता देवाला सुद्धा त्याच्या वारकऱ्याला भेटण्याची झालेली आहे। रंजन दीदी, तू आता एवढं सगळं सांगतेस, एवढा अनुभव तुझ्याशी गाठीशी एवढ्या कमी वयात आहे, तर पुढे जाऊन तुला काय करावं असं वाटतं, म्हणजे कीर्तनात काय करावं असं वाटतं की या भागवत धर्मात काय करावं असं वाटतं, काय तुझं? खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासूनच ह्या वारकरी संप्रदायात आहे आणि जसे जसे माझं वय वाढत चाललंय तसं तसं माझा उत्साह आणखीन वाढत चाललाय, कारण त्याच्यातलं ज्ञान, त्याच्यातली खरी भक्ती काय असते किंवा खरा आनंद काय असतो हे मला आता अजून चांगल्या पद्धतीने समजायला लागलंय, तर मी नक्कीच शेवटपर्यंत हा वारसा चालू ठेवेन। तू कीर्तनकार म्हणून तू आता करिअरला सुरुवात केलेली आहे, कीर्तनकार म्हणून तू ह्याच्या अगोदर कुठे कीर्तन केलंस का मोठं असं काय? हो, मी तसे भरपूर लहान, मी 5वीपासून कीर्तन करते, म्हणजे त्या गोष्टीला आता 6-7 वर्ष झाली तेव्हापासून मी कीर्तन करते। आणि म्हणजे कीर्तनकाराचं इतकंच मत असतं की आपण जे सांगतोय ते समोरच्या व्यक्तींनी किंवा जे श्रोतेजण आहेत त्यांनी ते आचरणात आणायला पाहिजे, म्हणजे नुसतं ऐकून फायदा नाही पण त्याचं आचरणामध्ये प्रत्यक्षात ते उतरायला पाहिजे, यासाठीच कीर्तनकार एक प्रयत्न करत असतो। जेव्हा तू कीर्तन करतेस, जेव्हा समोर भाविक असतात ते ऐकत असतात आणि तू सांगत असते, काय भाव निर्माण होतो मनात तुझ्या? इतका आनंद वाटतो की आपण काहीतरी चांगलं काम करतोय, म्हणजे जर असं म्हणतात की एखाद्याचं जीवन जर परिवर्तन जीवनात एखाद्याचं परिवर्तन होत असेल तर ज्याप्रमाणे त्याचा वाटा असतो तसा त्याला जो परिवर्तित करतो त्याचा सुद्धा थोडासा वाटा असतो, आणि जो आनंद ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट समोरच्याला सांगतो आणि त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तन होतं त्यावेळेस जो आनंद वाटतो ना तो पैशाने सुद्धा मिळणार नाही। प्रांजल दीदी, तू एक युवती आहेस आणि कीर्तनकार होतेस, जे युवती हे सगळं बघतायत त्यांच्यासाठी काय संदेश सांगतो? मी नक्कीच सांगेल की आता खरं सांगायचं झालं तर तरुणसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले आहेत, आणि पूर्वी असं म्हटलं जायचं की वारी म्हणजे ही फक्त वयस्कर व्यक्तींसाठी असते, पण हल्ली तसं राहिलेलं नाही आहे, तरुणांसाठी सुद्धा हे एक महत्त्वाचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांनासुद्धा यातलं महत्त्व आणि याच्यातला आनंद समजायला लागलेला आहे,
तर नक्कीच त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि ते सुद्धा त्यांनी सुद्धा एकदा तरी वारी करावी अशी माझी इच्छा आहे। वेळात वेळ काढून आणि आज या युवा कीर्तनकार यांनी आपल्याला जे काय म्हणतलं आहे ते सगळं सांगितलं आहे आणि ती आता आज या वर्षी वारील देखील पंढरपुरापर्यंत जाणार आहे, तर तिला या संपूर्ण तिच्या या प्रवासासाठी शुभेच्छा तर देऊयात, त्याचबरोबर तिला पुढच्या आयुष्यात देखील शुभेच्छा देऊयात, जेणेकरून ती एक मोठी कीर्तनकार होईल आणि आळंदीचं नाव त्यांच्या आईवडिलांचं नाव रोशन करेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। आत्ताच आपण युवा कीर्तनकार प्रांजलीताईचं म्हणणं आपण ऐकलं आहे, खूप छान बोलते ती आणि पुढे जाऊन एक चांगली कीर्तनकार होईल असं वाटतं महाराज। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो इंद्राणीच्या दुतर्फा संपूर्ण वारकरी आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेण्यासाठी ते आतुरलेले आहेत आणि पालखी प्रस्थान देखील त्या ठिकाणून होणारच आहे। हो, तर महाराज हे सगळे दिंडी त्या ठिकाणी जमा होत आहे हळूहळू आणि मग नंतर पालखी प्रस्थान होऊन ते पंढरीकडे जातील आणि आपण पाहतो की लाखोच्या संख्येनं हे वारकरी त्या ह्याच्यामध्ये असतात वारीमध्ये। तर हे कुठल्या पंथाचे किंवा कुठल्या जातीचे किंवा कुठल्या धर्माचे किंवा काय असतं नेमकं काय आहे सांगाल? मुळात वारकऱ्यामध्ये जातीभेद नाहीच। अरे वा, कारण वारकरी संप्रदाय सर्व समाजाला घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय आहे। बरोबर, कारण आपण पाहतो की कुठला जर आपण कार्यक्रम करायचं म्हणले की अनेक लोकांना आपण पत्रिका वाटतो, त्यांना आमंत्रण देतो, पण या ठिकाणी कोणाला आमंत्रण दिलेलं नाही। बरोबर, ही सर्व मंडळी स्वतःवर आलेली आहे, कारण गेली 2 वर्ष की कोरोनाच्या महामारीमुळे आषाढवारी होऊ शकली नाही, परंतु या वर्षी आषाढवारी होत आहे हा फार मोठा वारकऱ्यांना आनंद आहे। बरोबर, कारण आषाढवारी म्हणजे हा वारकऱ्यांचा प्राण आहे। अरे वा, त्यामुळे आषाढवारीमध्ये आपल्याला चालायला मिळतं, आपल्याला भजन करायला मिळतं, आपल्याला सेवा करायला मिळतं, हे फार मोठे वारकरी त्यामध्ये आनंद घेतात। आणि वारकऱ्याला एकच इच्छा असते की मी वारीमध्ये सर्व संत मंडळीची म्हणजे काय असेल त्यांची कामे करावी, की कोणाला त्रास होणे अशी प्रत्येकाची भावना असते। यामध्ये जातीभेद पंथभेद असं कुठलाही नाही, कारण की या रे आरे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी, की यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक येतात, की असं यामध्ये जातीभेद नाही, कारण यामध्ये महिलाही तेवढ्याच यामध्ये उपस्थित असतात आणि पुरुषही उपस्थित असतात, की महिला आणि पुरुष असा सुद्धा भेद नाही या ठिकाणी। आणि ज्या त्या लोकांना जे ते काम दिलेलं वाटून दिलेलं असतं की ज्यावेळी वारीची सुरुवात होते त्यावेळी टाळ कोणी वाजवायचा हे ठरलेलं असतं, की झेंडा कोणी घ्यायचा हे ठरलेलं असतं, आणि ते परंपरा असते। एखादा जर माणूस झेंडा घेऊन जर वारीमध्ये पुढे चढत असेल तर त्याचा आजोबा आधी चाललेला असतो, त्यानंतर त्याचा मुलगा चालतो, त्यानंतर तो नातू चालतो, जो 3-3, 4-4 वर्षांची ती परंपरा असते। आणि ते सांगतात की वारकरी बाबा ही आपली परंपरा आहे, ही आपली परंपरा आपण जतन केली पाहिजे। त्यामुळे असे प्रत्येक वारकऱ्यांची भावना असते की आपली परंपरा टिकली पाहिजे, त्यामुळे वारीमध्ये तंबू मारणारे लोक की प्रत्येक जर एक एक दिवशी पुढे जातात की आज मुक्काम आहे तर आदल्या दिवशी पुढे जाऊन ते तंबू मारतात, त्या ठिकाणी जेवायची व्यवस्था असो पाणी असो नसो, कारण जवळजवळ 10-10 किलोमीटर गाडी लांब असते, परंतु ते वारकरी पुढे तंबू मारण्यासाठी आलेले असतात, काही महिला स्वयंपाक करण्यासाठी पुढे आलेले असतात, काही जो विनयकरी असतो तो विनयकरी ठरलेला असतो, बाबा विना कोणी घ्यायचा, मृदंग कोणी वाजवायचा, डोक्यावर ग्रंथ असतो महिलांचा तो ग्रंथ कोणी घ्यायचा, तुळस कोणी घ्यायची, हे सर्व ठरलेलं असते। आणि जेही ती कामं त्यांना कोणीही सांगत नाही, ज्या त्यावेळेस जे ती कामं वाढायचं, जेवण वाढायचं कोण, तंबू काढायचं कोण, सत्रांची हातरायचं कोण, हे कोणी कोणाला सांगत नाही, प्रत्येकजण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकजण हे काम करत असतो। त्यामुळे या ठिकाणी जातीभेद पंथभेद असं काहीच नाही, ही वारकरी म्हणजे वारकरी म्हणजे वारकरी जातच आहे, त्यामुळे दुसऱ्या जातीचा काही विशेष नाही, सर्व समाजातील सर्वाला घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय। छान तुम्ही विश्लेषण केलं महाराज, यामध्ये जातीचा लवलेश नसतो, सर्व जाती पंथांचे लोक एकत्र येऊन फक्त वारकरी ही एकच जात जी आहे ती मानत पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन हा संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी चालत असतो हे मात्र खरं आहे। त्याचबरोबर महाराज आपण ज्या वेळेला आळंदीमध्ये होतो त्यावेळेला आता जसं महाराजांचा उल्लेख केला संत गोरोबा काका महाराजांचा, तर संत गोरोबा काकांचे संस्थांचे जे त्यांचं नाव आहे गुलाबराव कुंभारकर, त्यांच्याशी आपण इंद्राणी काठीच बातचीत केली आणि फार चांगलं विश्लेषण आणि या संपूर्ण वारीविषयी थोडंफार त्यांनी सांगितलं, ते दिंडीचे प्रमुखपणे आहेत, ते काय म्हणतात ते ऐकूया। या ठिकाणी अनेक दिंड्या असतात, तसंच यावेळेला ज्या दिंड्या आहेत त्या दिंडीपैकी एक दिंडी प्रमुख आणि हरिभक्त परायण श्री गुलाब महाराज कुंभारकर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत।
त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गुलाब महाराज आपली थोडक्यात माहिती. रामकृष्ण हरे. मी गुलाब महाराज कुंभार मावळ तालुक्यातील छोट्याशा खेड्यामध्ये माऊ या गावी माझा जन्म झालेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व आहे असं म्हणतात, का एवढं महत्त्व आहे नामस्मरणाला? नामस्मरणाला इतकं महत्त्व आहे, नाम हे जगातल्या सर्व शास्त्राचा आधार आहे. नाम हे सर्व शास्त्राचा आधार आहे. पहा, माझ्या पदरचं काहीच बोलू शकत नाही, पण संतांची वाक्य आहेत, चारी वेद जयासाठी त्याचे नाम धराकंठी. सहा शास्त्र 18 पुराण आपण म्हणतो ना, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराण हरीशी गाती. या उक्तीप्रमाणे सर्व पुराण देखील नामच गातात. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील झनी. म्हणजे अनेक पंथामध्ये आपण गेलो तर निश्चितपणाने आपण मात्र एकच पंथ असा आहे वारकरी संप्रदाय पंथ. या पंथामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्व पंथाची मंडळी समाविष्ट होतात. इतर पंथामध्ये फक्त एकच पंथ चालत असतो. वारकरी संप्रदाय असा एक पंथ आहे जगाच्या पाठीवर. या वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थाने आदर्श अनेक जगाने घेतलेला आहे. पाशांत देशातल्या अनेक लोकांनी वारकरी संप्रदायाचा आदर्श का घेतला, तर या ठिकाणी नामाच्या माध्यमातून सर्व जग जोडता येतं. महाराज महाराज जेव्हा तुम्ही पालखीत असता, दिंडी सोहळ्यात असता, तेव्हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम एक जयघोष चाललेला असतो. रामकृष्ण हरी असं म्हटलं जातं. ज्ञानोबा तुकाराम म्हणण्याने काय ताकद येते, जादू येते, काय नक्की काय? अतिशय गोड प्रश्न विचारला, कारण ज्ञानोबा तुकाराम या दोन मंत्रांचा तुम्हाला अर्थ सांगत असताना अतिशय आनंद वाटतो महाराज. आणि ज्यावेळेला आपण स्वरा तालामध्ये गातो ना, त्यावेळेला निश्चितपणाने प्रत्येक व्यक्ती ब्रह्मानंदामध्ये लीन होतो. कारण का? ज्ञानोबा तुकोबांच्या नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेरे. कारण ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम. तुम्ही विचार करा, जर यमाला स्वतःला भीती वाटते हे तुकोबराय म्हणतात, तसेच माऊलींनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गोड त्याचं वर्णन केलेलं आहे. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरुणी उठविली, यमलोकीची कुंठली राहाटी आघवी. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे काय दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. म्हणून नामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुम्ही खूप छान माहिती आमच्या या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही दिंडी प्रमुख पण आहात, पालखी प्रमुख इथे जसं असतात तसं तुमची दिंडी घेऊन या ठिकाणी आलात. पुढे तुम्हाला प्रस्थान करायचं आहे, तर पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत आमच्या समस्त दर्शकांना वारकऱ्यांना काय सांगाल? या सर्व वारकऱ्यांना आम्ही हेच सांगू शकतो, यारे नाचू अवघे जन भावे आनंद करुण, गाऊ पंढरीचा राणा क्षमा देव संतजना. या ठिकाणी माझ्या दिंडीतले प्रमुख विनेकरी आहेत. प्रतीचा विना देखील या ठिकाणी हे घेऊन माऊलीबरोबर येतात. कारण हे मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, यारे नाचू अवघे जन भावे आनंद करुण गाऊ पंढरीचा राणा क्षमा देऊ संतजना. या ठिकाणी ज्यावेळेला आपण नम्र होतो, क्षमा आलिंगन करतो, त्यावेळेला निश्चितपणाने नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. अनंत हा भगवंत सर्व जगाला आनंद देणारा आहे, आणि त्या परमात्म्याला निश्चितपणाने फक्त आणि फक्त आपल्या प्रेमाच्या भक्तीतून भगवंताला आकर्षित करता येतं. कारण ज्यावेळेला आपण भगवंताला हे प्रेम समर्पित करतो ना महाराज, त्यावेळेला थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाला निश्चितपणाने प्रेमाची एवढी मोठी ताकद आहे
प्रेम देणाराही तोच आहे. प्रेम देवाघरचे देणे, देहभाव जाये जेणे. प्रेम हे देवच देणारा असतो, परंतु द्यायचं कुणाला हे प्रत्येकाला ज्याचं त्याला स्वतंत्र्य आहे. आणि म्हणून जे प्रेम भगवंताने दिलेलं आहे ते प्रेम भगवंताला जर दिलं तर निश्चितपणाने तो भगवंत त्या प्रेमासाठी भुकेलेला असतो. जसं व्यवहारामध्ये आपल्या मुलासाठी आई वडील इतके त्याच्या कौतुकासाठी भुकेलेले असतात, त्याच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात, तसं वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा हा आपल्या स्वतःच्या भक्ताच्या प्रेमासाठी इतका अतृप्त असतो, इतका तो व्याकुळ झालेला असतो. आणि म्हणून तो त्या भक्तासाठी जगामध्ये ज्या सुखाचं आपण कानाने फक्त ऐकतो महाराज, पारलौकिक सुख आपण कानाने वैकुंठ म्हणा, शीतग्रह, क्षीरसागर म्हणा, हे आपण कानाने ऐकतो, परंतु अशा प्रकारचं सुख ज्या भगवंताच्या सान्निध्यामध्ये सतत वास करतं अशा सुखालाही परमात्मा लात मारतो. आणि भक्ताच्या प्रेमासाठी तो धावून येतो आणि त्याचं प्रेम तो खऱ्या अर्थाने घेत असतो. आणि एक प्रमाण सांगून जातो मी, भगवंत काय करतो, ज्या वेळेला ते प्रेम सुख असतं सान्निध्यामध्ये असणारं जे सुख आहे ते सुख कुठलं आहे, तर ज्या वेळेला नको वैकुंठीचा वास आपण म्हणतो महाराज, वैकुंठासारखं सुख आहे. नावडे वैकुंठ शिराचा सागर, नावडे वैकुंठ शिराचा सागर, धरवणी अंतर आहे दासा. त्या भक्ताचं अंतकरण तो मात्र कवळण्यासाठी त्या ठिकाणी जातो, जसा पुंडलिक रायासाठी तो वैकुंठातून गेला. विसरवणी थोरपणा उभा वैकुंठीचा राणा, विटवणी निर्गुणा रूप धरिले गोजरे. गेला तरी त्या ठिकाणी भक्त इतका भक्तीमध्ये एकनिष्ठ असतो, देव जरी आला तरी भक्त मात्र त्या देवाकडे पाहत नाही, हे जिवंत उदाहरण आपल्याला पंढरपुरामध्ये पुंडलिक रायांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. देव त्या ठिकाणी गेले तरी भगवंताने हाक दिली पुंडलिक रायाला, परंतु त्या ठिकाणी पुंडलिक राय म्हटले, देवा या ठिकाणी माझ्या माता पित्यांची मी सेवा करतो, या ठिकाणी मी उठू शकत नाही, देवा येथून उठू कसा रे, जागी होतील माता पितरे, अक्षराविन सांगून सारे, वीट फेकली हरी पाठी, थांबला देव वाळवंटी. म्हणून भगवंत वाळवंटामध्ये प्रत्येक भक्ताचं दर्शन घेण्यासाठी प्राप्त होतो, उपस्थित होतो. म्हणून भक्ताला निश्चितपणाने आनंद होतो, समाधान होतो, आणि हे समाधान तो वर्षभर आपल्या घरी घेऊन आपल्या कुटुंबामध्ये जातो आणि समस्त सर्व भाविकांना ते समर्पित करतो. या ठिकाणी गुलाब महाराज कुंभारकर जे जिथून आलेले आहेत त्यांनी आपल्याला अतिशय छान रित्या माहिती दिलेली आहे. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि पुढील प्रसारासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मला निश्चितपणाने तुमची भेट झाली, निश्चितपणाने मी तुमच्या सर्व टीमचा आभारी आहे, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी भक्त परायण गुलाब महाराजांनी खूप छान विश्लेषण केलं महाराज. खरोखरी असली सगळी मंडळी असल्यामुळं वारीची शोभा वाढते असं मला वाटतं. आणि परंपरा टिकलेली, परंपरा टिकलेली आहे. आणि तर त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्याशी बातचीत करायची म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आहे, तो म्हणजे जसं आपण सकाळी उठतो, आपलं नित्य नियम असतो, आंघोळ करतो, ऑफिसला येतो, परत जे काही दिनचर्या असते आपली तशी आपण रोजच्या रोज पार पाडतो, पण वारीतली दिनचर्या काय आहे हे बऱ्याच दर्शकांना किंवा मलाही फारसं माहीत नाही आहे, तर या सगळ्या दिनचर्याविषयी आपण जरा प्रकाश शोध टाकावा अशी मी आपल्यास विनंती करतो महाराज. वारीची दिनचर्या हे फार वेगळी असते. वारीची दिनचर्या की पहाटे वारकरी मंडळी 4 उठतात आणि पहाटेच चालायला लागतात. सुरुवातीला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे नमन असतं वारीमध्ये, प्रत्येक भजनामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये हे चालतं. त्यानंतर रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे रामकृष्ण हरी, त्यामुळे रामकृष्ण हरीचं भजन घेतात. त्यानंतर रूपाचा अभंग, भगवंताचं रूप कसं आहे त्याचा अभंग असतो. रूप पाहता लोचने सुख झाले व सहजने, काही ठिकाणी सुंदर ते ध्यान उभय वटीवर ज्या ज्या परंपरेप्रमाणे ते अभंग घेतात. आणि त्यानंतर विठोबा माऊलीचं भजन असतं आणि त्यानंतर काकड्याला सुरुवात, पहिली मालिका, दुसरी मालिका, त्यानंतर
अभंग असेल पहिले मालिकेतले अभंग वेगळे, दुसऱ्या मालिकेतले अभंग वेगळे, त्यानंतर काकडीला सुरुवात करते की उठा जागे वारे आता, नंतर त्यानंतर उठा सकळ जण उठले नारायण, साधारण उठा उठा प्रभात झाली, किती वाजता असते काकडा? काकडा साधारण एक पाच साडेपाच ला ही मंडळी चालू करतात, जवळजवळ वारीमध्ये आनंदाने निवांत चाली लावून काकडा म्हणतात, नाचत काकडा म्हणतात, आणि त्यामुळे तो आनंद वेगळाच असतो की त्यानंतर काकडा सुरल्यानंतर काकड्याचे अभंग घेतात, काकडा झाल्यानंतर त्यानंतर वासुदेव असतो, वासुदेव मध्ये अनेक अभंग आहेत, वासुदेव जंबुया दीपा माझी आणि वासुदेव स्मरण असे अनेक अभंग आहेत वासुदेवाचे, वासुदेव झाल्यानंतर आंधळा पांगळा, ते आंधळा पांगळ्याचे अभंग आहेत, मी बाबा आंधळा झालो आता मला देवाची दृष्टी दिसत नाही असेही अभंग आहेत, पांगळा झालो मी पांगळा झालो बाबा मी चालू शकत नाही असेही अभंग आहेत, त्यानंतर जोगी अभंग आहेत, भयमुखा आहे, बहिरा आहे, असे वेगवेगळे अभंग आहेत की श्री संतांनी लिहिले असे अभंग आहेत, प्रत्येक जण तो आनंदाने वारीमध्ये तो अभंग गात असतो आणि नाचत असतो, त्यानंतर शेवटी ज्यावेळी हे अभंग जवळजवळ आठ साडेआठ नऊ पर्यंत हे अभंग चालतात, त्यानंतर मात्र थोडं थकवा जाणतो, त्यामुळे मग काय करतात की गवळणीला चालू करतात, गवळणी म्हणजे एक वारकऱ्याला उत्साह असतो आनंद असतो, गवळणीच्या चाली त्याप्रमाणे असतात, त्यामुळे ते वारकरी नाचत बागडत गवळणीच्या तालावर नाचतो आणि त्याप्रमाणे ते दिंडी मार्गक्रमण होते। महाराजांनी पूर्ण पहाटे चार वाजल्यापासून समाज आरतीपर्यंतचा सर्वच दिनक्रम आपल्याला सांगितलेला आहे, त्याचबरोबर आपण जेव्हा आळंदीत होतो त्यावेळेला विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज यांची भेट घडली, त्याबरोबर त्याच वेळेला आम्ही त्यांना म्हणजे ते आले होते दर्शनासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी आले असतील प्रशासकीय, तर पंढरपुरामध्ये ह्यावेळेला कोरोना नसताना ही दोन वर्षानंतर ही वारी होते याविषयी मी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूयात। गहिनीनाथ महाराज काय म्हणतात ते। विठ्ठल रुक्मिणी समितीचे उपाध्यक्ष औसेकर महाराज या ठिकाणी मला योगाने भेटले, त्यांच्याशी बोलण्याची आज मला संधी मिळालेली आहे। तर या वारीचं सगळं आता जेव्हा पंढरपुरात सगळ्या वाऱ्या येतील तेव्हा समितीतर्फे काय व्यवस्था करण्यात आली? वारकऱ्यांसाठी पंढरी नगरी ही सज्ज झालेली आहे। गेल्या एकादशीपासूनच लोक आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा करत असताना पांडुरंगाचं दर्शन आषाढी वारीला मिळेल का नाही या भावनेनं आधी दर्शनासाठी प्रचंड उत्सुकता लागलेली आहे। रोज किमान 2 ते 3 लाख भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन कालपर्यंत घेत होते आणि मंदिर समितीच्या वतीनं वारकऱ्यांसाठी सर्वांगानं व्यवस्था केली गेलेली आहे। प्रथमतः 17:15 आज आपण मारलेले आहेत, तिथे आत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे, खाली पायाला काही टोचू नये म्हणून कार्पेट घातलेलं आहे, वर ऊन लागू नये म्हणून आपण त्यांना छोट असा मंडप घातलेला आहे किंवा मांडव घातलेला आहे, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे, त्यानंतर फराळीची व्यवस्था एकादशीच्या दिवशी आहे, दशमीच्या दिवशी आपण त्यांना रोज खिचडी वगैरे आपण त्यांना देतो, अनेक भाविक अनेक गोष्टी वाटत असतात पण मंदिर समितीच्या वतीनं अतिशय व्यवस्थित वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील आहे। कारण गेले 2 वर्ष ही वारी झालेली नाही तर यावर्षी वारीचं प्रमाण 1.5 पटीनं किंवा 2 पटीनं वाढण्याची दाट शक्यता आहे। त्यानिमित्ताने व्यवस्थापक मुलं वाढवलेली आहेत, कमांडोज वाढवलेले आहेत, होमगार्ड्स वाढवलेले आहेत, प्रशासनाने पोलिसांच्या मार्फत सर्व व्यवस्था ही केली गेलेली आहे। तरी दर्शन सुलभ कसे होईल या दृष्टिकोनातून आपण व्यवस्थापना करत आहोत। गावामध्ये अनेक ठिकाणी आपण LED बसवणार आहोत। पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग, नगर प्रदक्षिणा मार्ग कसा जास्तीत जास्त आपल्याला स्वच्छ ठेवता येईल आपण तो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। मंदिर समिती इतकं सगळं काही करते औसेकर महाराज, त्याचबरोबर प्रशासनाचं सहकार्य कसं असतं? प्रशासनाचं अतिशय उत्तम सहकार्य असतं। मंदिर म्हणजे यावेळेस सोलापूरचे जिल्हाधिकारी आदरणीय शंभरकर साहेब व पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री गजाननराव गुरव हे अतिशय तत्परतेनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत आणि मंदिर समितीनं दिलेल्या सूचनेचं ते तात्काळ पालन करतात। वारकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? वारकऱ्यांना आवाहन असं करणार, कोरोना हा पूर्ण संपलेला नाही, संपलेला नसल्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांनी मास्क हा 100% वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवलं गेलेलं पाहिजे
आणि प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं जी एक नियमावली या वारीसाठी दिलेली आहे त्या नियमावलीचं आपण पालन केलं पाहिजे। मी सर्व वारकऱ्यांना कोरोनाची जी शासनाने नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करावे असे आवाहन करतो। पुनः एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माझ्यासोबत चांगभरी महाराज आहेत, चर्चा खूप चांगली आहे आणि त्यांनी खूप चांगलं विश्लेषण या ठिकाणी करत आहेत, तर त्यांचे आभार। त्याचबरोबर पुढचा प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की त्यांची देखील या संपूर्ण वारीमध्ये एक विशिष्ट प्रकारची सेवा असते, खूप वर्षापासून मी ती ऐकली आहे परंतु आपणाला देखील ऐकावी अशी माझी इच्छा झाली। म्हणून चांगभरी महाराजांना विचारतो आहे की तुमची सेवा कशा पद्धतीने असते, काय सेवा देता तिथे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले फळ वगैरे जे काय आहेत याच्याविषयी थोडंसं विश्लेषण आमच्या दर्शकांसाठी। की श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये अनेक फळ आहेत। अच्छा। की श्री संत देहूकर महाराजांचं फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अवशेष। अच्छा। देहूकर महाराजांचं फळ, श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यावशेष। अच्छा। वासकर महाराजांचं फळ। अच्छा। तसेच आमचे श्री गुरु गुरुजी बुवा राशीनकर यांचं फळ, म्हणजे मी ज्यांचा अनुग्रहित असे राशीनकर महाराजांचं फळ। अच्छा। तसेच आजरेकर माऊली फळ, तसेच चौरे महाराजांचं फळ, आंबेकर आजरेकर फळ, तसेच नामदास महाराजांचं फळ, जळगावकर महाराजांचं फळ, आणि तसेच म्हणजे शिवणीकर महाराजांचं फळ। जे पंढरपुरातले नामांकित महाराज आहेत की त्यांची परंपरा आहे, फड परंपरा त्याला म्हणतात, की एक नियम आहेत की ज्यांची त्यांनी ज्यांना माळ घालतात, ज्यांना अनुग्रहित करतात, की त्या शिष्याने त्यांचे जे नित्यनियम आहेत ते नित्यनियम पाळले पाहिजे। की जे त्याने वारीला सांगतात की बाबा ते महाराज मंडळ आहे की बाबा तुम्ही या वारीला आलं पाहिजे, तर ते आणि अतिशय निष्ठेने श्रद्धेने ते शिष्यमंडळ त्यांची जबाबदारी स्वीकारतात, त्यांचा नित्यनियम पूर्ण करतात। अशी फड परंपरा आहे की बाबा जे नित्यनियम आपले जे ठरलेले आहेत, ज्या प्रथा परंपरा ठरल्यात ते पालन करणं, त्यांच्या महाराज लोकांच्या कार्यक्रमाला हजर राहणं, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं अशी एक फड परंपरा आहे। मग माझ्यावर श्री गुरु राशीनकर महाराज यांची खूप मोठी माझी श्रद्धा आहे, त्यांची माझ्यावरही आणि माझीही त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि माझे ते गुरु आहेत। अच्छा। आणि त्यांचा फार मोठा मला आशीर्वाद आहे, कारण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद या ठिकाणी मुक्कामाला असते आमोश्या दिवशी। गेली 25 वर्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आमचे श्रीगुरु हरिभक्तपरायण राशीनकर महाराजांचं कीर्तन असतं आणि त्याच वेळामध्ये की गेली 25 वर्ष मला मृदंग वादनाची मला सेवा त्या ठिकाणी केवळ त्यांच्यामुळेच मिळते, हे माझं फार मोठं भाग्य आहे। आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे सेवा करणं, इतर ठिकाणी वाजवणं वेगळं, त्यांच्या समोर वाजवणं की माझा पकवाज माझी माऊली ऐकतेत की अशी भावना माझ्या मनामध्ये असते आणि माझ्यासमोर माझी माऊली बसलेली आहेत आणि त्यांच्यासमोर मी वाजवत आहे, मी मृदंगा सेवा करत आहे, हे माझं फार मोठं माझं किती भाग्य आहे, माझं फार मोठी पूर्वजन्माची माझी पुण्य आहे असं वाटतं आणि माझ्या श्रीगुरूंचाही आशीर्वाद आहे। आणि ही सेवा गेली 25 वर्ष माझ्याकडून होत आहे, खरोखरच माऊलींचा आशीर्वाद आहे, श्रीगुरूंचाही आशीर्वाद आहे। चांगले महाराज, खरंच तुम्हाला एक भाग्य लाभलेलं आहे की साक्षात त्या ठिकाणी तुम्ही माऊलींसमोर ही सेवा देताय आणि गेली 25 वर्ष देताय, आणखी 50 वर्ष तुमच्या हातून ती सेवा करो अशी ज्ञानेश्वर माऊलीची आणि मी प्रार्थना करतो। वेळात वेळ काढून चांगले महाराज या ठिकाणी आले, त्यांचे आभार मानतो आणि पुढच्याही भागात ते आमच्यासोबत राहतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण रामकृष्ण देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र।